तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता केवळ चार सैनिकांनी एक भला मोठा रणगाडा एकदम इझिली त्यांच्या खांद्यावर उचललेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आम्ही हे पण सांगतो की हा फोटो पूर्णपणे खरा आहे. या भल्या मोठ्या रणगाड्याला पाठीवर उचलणारे हे सैनिक कोणी साधे सुधे सैनिक नाहीयेत, तर अमेरिकेच्या घोस्ट आर्मी नावाच्या एका स्पेशल मिलिटरी युनिटचे सैनिक आहेत. आणि या घोस्ट आर्मी स्पेशल युनिटचा वापर अमेरिकेद्वारे द्वितीय विश्वयुद्धात करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारचं युद्ध लढायचं झालं तर त्यासाठी फक्त शक्ती पुरेशी नसते, शक्तीसोबत युक्तीचीही जोड असावी लागते. आणि अमेरिकेद्वारे द्वितीय विश्वयुद्धामध्ये हीच युक्ती घोस्ट आर्मीच्या रूपात वापरली गेली होती. ही घोस्ट आर्मी खरी सेना नव्हतीच, ही जवळपास 1100 सैनिकांची तुकडी फक्त हिटलरच्या सैन्याला कन्फ्यूज करण्यासाठी वापरण्यात आली होती. मगाशी या फोटोमध्ये सैनिकांनी उचलून घेतलेला जो भला मोठा रणगाडा तुम्ही पाहिला तो खरा रणगाडा नाहीये, तर एक मोठा हवेने भरलेला रणगाड्याच्या आकाराचा फुगा आहे. आणि फक्त हे मिलिटरी टँक्सच नाही तर मोठमोठ्या तोफा, लढाऊ विमानं, मिलिटरी ट्रक्स आणि जीप्स इत्यादींच्या आकारांचे फुगेही बनवले गेले होते, जे दिसायला एकदम हुबेहूब दिसायचे. आणि यांच्या आवाजासाठी मोठमोठ्या पॉवरफुल स्पीकर्सचा वापर केला जायचा. खऱ्या सैन्याची लोकेशन शत्रूपासून लपवण्यासाठी आणि शत्रू सैन्याला गोंधळात टाकण्यासाठी या घोस्ट आर्मीचा वापर केला जायचा. जानेवारी 1944 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेद्वारे या घोस्ट आर्मीचा वापर हिटलरच्या जर्मन सैन्याविरोधात करण्यात आला होता. 1945 मध्ये द्वितीय विश्वयुद्ध संपेपर्यंत अमेरिकेद्वारे या घोस्ट आर्मीचा वापर करण्यात आला होता. या घोस्ट आर्मीच्या 18 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी 20 पेक्षाही जास्त मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. ही घोस्ट आर्मी एका बाजूला शत्रू सैन्याला गुंतवून ठेवायची आणि दुसऱ्या बाजूने खऱ्या सैन्याला वाट मोकळी करून द्यायची. द्वितीय विश्वयुद्ध संपल्यावर देखील अमेरिकेने पुढचे 50 वर्ष या घोस्ट आर्मीचं गुपित जगासमोर उलगडलं नव्हतं. 1996 या घोस्ट आर्मीचं सत्य जगासमोर आलं होतं. या घोस्ट आर्मीची युक्ती तुम्हाला कशी वाटली आणि आजच्या काळात पण युद्धांमध्ये अशा प्रकारच्या घोस्ट आर्मीचा वापर केला जाऊ शकतो का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की लिहून कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.